अजित पवार महायुतीमध्ये आल्यानंतर अजित पवार गटाचा पहिला मोठा कार्यकर्ता मेळावा जो आहे तो 2 तारखेला होतो आहे आणि आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे एक प्रकारे शक्तीप्रदर्शनच असणार आहेत. आणि एकूणच या मेळावा संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अजित पवार, राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार. वो काय सांगाल, पहिला कार्यकर्ता मेळावा आहे हा आणि एकूण शक्तीप्रदर्शन असणार आहे का, कारण आगामी काळामध्ये निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शक्तीप्रदर्शन असणार आहे का? शक्ती प्रदर्शन तर असणारच आहे, तो विषयच नाही आहे. पण आमचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो मेळावा आहे तो कार्यकर्ता मेळावा आहे आणि त्या मेळाव्यातून आम्ही संदेश देणार आहे की नागपूर जिल्हा शहर सगळे जितके कार्यकर्ते येतील ते पक्ष कसा वाढणार आहे, बूथ कमिट्या तयार करा करायच्या आहेत, त्याच्यानंतर तुमचं नोंदणी करणार आहे, त्यानंतर म्हणजे गावागावामध्ये अजित दादा आणि प्रफुल्लभाई यांच्या नेतृत्वामध्ये विदर्भात काम सुरू झालेलं आहे आणि आगामी लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक आणि तुमची आपलं कॉर्पोरेशन याची सुद्धा तयारी या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही चालू करणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला हे चॅलेंज असणार आहे का, कारण ज्या पद्धतीने तुम्ही तयारी करणार आहे या पुढच्या काळामध्ये? आम्ही कोणालाही चॅलेंज देत नाही, आमचा पक्ष मोठा आहे, या पक्षाचं चिन्ह आमच्याकडे राहणार आहे, नाव आमच्याकडे राहणार आहे, त्याच्यानंतर झेंडाही आमच्याकडे राहणार आहे. आम्ही आमच्या पक्षाची ताकद वाढवणार आहे, आम्हाला कोणाची ताकद काय त्याच्याकडे पाहण्याकरता सुद्धा आम्हाला वेळ नाही. पण तुम्ही म्हटलं की शक्तीप्रदर्शन असणार आहे हा मेळावा, म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीनं पुढे जाणार आहेत, विशेषतः जागा संदर्भामध्ये, मग त्या महापालिका निवडणुका असेल किंवा विधानसभा निवडणुका असेल? आता ज्यावेळेस ती कोर कमिटीची मीटिंग होईल त्यावेळेस हे सगळं ठरवण्यात येईल की किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला लढायच्या आहेत, किती जागा बाकी आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना लढायच्या आहेत, तर हे सगळं आता एकदा बसून हे डिसाईड होणार आहे. पण ह्याची सुरुवात ही उपराजधानीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय प्रफुल्लभाई पटेल आणि माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात 2 तारखेला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर वर्धा आहे, अमरावती आहे, चंद्रपूर आहे, असं विदर्भ पूर्ण 6 जिल्ह्यामध्ये हे असे मेळावे सुरू करणार आहे. तुम्ही दावा करणार का मतदारसंघावर, विशेषतः काटोल असेल किंवा इतर मतदारसंघ असेल? आम्ही दावा म्हणजे आमचे राष्ट्रवादीचे 2 मतदारसंघ आहेत असते, तर ते नॅचरली दावा आम्ही करणारच आहे. शहरातले 2 आहेत, आमचे कार्यकर्ते त्या अनुषंगाने कामाला लागलेले आहे. कुठल्या शहरातले 2? एक पूर्व आणि एक पश्चिम, मी तर त्याही दिवशी सांगितलेलंच आहे. आणि काटोल आणि तुमचं हिंगणा, माननीय अनिल बाबू देशमुख तिथले आमदार आहेत, तेही राष्ट्रवादीचेच आहे, म्हणजे ते आमचेच आहेत, त्याच्यामुळे तो काही विषय नाही. आम्ही तुमच्याबरोबर तुम्ही उमेदवार देणार आहात का? नाही नाही, ते अजून काही तसं डिसाईड वगैरे नाही झालं आहे, पण ते जर आमच्याकडे आले तर मग होऊ शकतं, ते येऊ शकतात, कारण आमच्या ते प्रेमी आमचे नेतेही आहेत, ते असं काही हे नाही, आमचं काही भांडण नाही आहे कोणाबरोबर. आम्ही एक परिवार आहे राष्ट्रवादी, आणि राष्ट्रवादी परिवार हा कामाला लागलेला आहे. गावागावात जाऊन शहरामध्ये तुम्हाला 2 तारखेला कळेल की किती मोठ्या म्हणजे ते मोठ्या पैमान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वात या उपराजधानीत उतरलेला आहे आणि इथून सुरुवात झालेली आहे. नक्कीच, एकूणच अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतरचा पहिला मोठा मेळावा असणार आहे, नागपूरपासून सुरुवात होणार आहे, त्यानंतर संपूर्ण विदर्भामध्ये असे कार्यकर्ते मेळावे घेतले जाणार आहेत आणि एकूणच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणुकी तयारी म्हणता येईल किंवा एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन असणार आहे. आणि एकूणच आगामी काळामध्ये अजित पवार गट नागपूर असेल किंवा विदर्भामध्ये असेल अधिक सक्रिय होणार आहे आणि निवडणुकांना समोर जाण्याच्या अनुषंगानं दावेही मतदारसंघावर जे आहे ते केले जाणार आहेत. कॅमेरामॅन सौरभ होलेसह संजय डाफ, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.